नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी बातमीपत्राला. सुरुवात करूया. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी असंख्य तरुण आणि तरुणी पुण्यातील FC रोडवर दाखल झाले. तसंच पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा यावेळेला ठेवण्यात आलेला आहे. त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, अभिजित पोते यांनी. पाहूयात. नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आपलं लाडकं पुणे देखील आता सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर जो आहे तो तरुणाईचा मोठा जल्लोष या सगळ्या परिसरात दिसतोय. खरं तर तरुणाईचा मोठा जल्लोष असतो पुण्यातील गुडलक चौकात. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो पुणेकर अगदी संध्याकाळपासून या पुण्यातील गुडलक चौक असेल, कॅम्प परिसरातील MG रोड असेल किंवा जंगली महाराज रस्ता असेल, या सगळ्या परिसरात आता जमायला सुरुवात झालेली आहे. आणि 12 वाजता मोठं सेलिब्रेशन या सगळ्या परिसरात जे आहे ते पुणेकरांतर्फे केलं जात आणि जल्लोषात 9 वर्षाचं स्वागत केलं जातं. तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस देखील आता सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. 3000 अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा शहरात असणार आहे. आपल्यासोबत पोलीस उपायुक्त संदीपजी गिल सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, FC रोड असेल, MG रोड असेल, JM रोड असेल, इथं मोठी तरुणाई पुणेकर लाखोच्या संख्येनं 9 वर्षाच्या स्वागतासाठी येतात. तुम्ही देखील तगडा बंदोबस्त केलाय, कशी करडी नजर असणार आहे पुणे पोलिसांची? FC रोडला खूप मोठ्या संख्येने नागरिक हे आहेत, ते नवीन वर्षाचा साजरा करण्यासाठी येतात, विशेष करून युवक येतात. आणि त्यांना त्याची सुरक्षासाठी आणि ते नवीन वर्षाचा चांगले म्हणजे विदाऊट एनी काइंड ऑफ त्यांना म्हणतो की काही अबस्टकल होऊ नये त्याप्रमाणे आपण एक योग्य बंदोबस्त लावला आहे. येथे पोलीस मदत केंद्र गुडलक चौक या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे. कॅपिटलपासून सुशांत राऊत, अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. आमच्याकडे भीमा कोरेगावचा सुद्धा बंदोबस्त चालू आहे. आणि पुणे शहरामध्ये एक मोठा सिटी आहे, कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, न्यू इयरचं सेलिब्रेशन चालू आहे. आमचे जवळजवळ 3500 अधिकारी कर्मचारी होमगार्ड्स इथे डिप्लॉयड आहेत न्यू इयर्स बंदोबस्तसाठी. आणि व्यवस्थित चालले आमचे सर्व ऑफिसर्स रोडवर आहे. आणि मी सर्व पुणेकरांना नवे वर्षच्या शुभेच्छा देतो. हॅपी न्यू इयर टू ऑल पुणेकर्स.